आपल्याकडे दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, मात्र गेले 1.5-2 वर्ष कोरोना महामारीच्या असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद राहिल्यानं गोरगरीब गरजूंना दिवाळीसाठी कपडे खरेदी करणं शक्य नाही. अशा गरजूंना यंदाची दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी कसबा बावड्यातील डॉक्टर DY पाटील अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं एक हात मदतीचा ही संकल्पना राबवत राजारामपुरी माऊली पुतळा इथं गरजूंसाठी कालपासून कपडे वाटप उपक्रम सुरू आहे. आज देखील या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद राहिल्यानं गोरगरिबांना दिवाळीसाठी कपडे खरेदी करणं शक्य नाही. अशा गरजूंना यंदाची दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी कसबा बावड्यातील DY पाटील अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं एक हात मदतीचा हा उपक्रम राबवलाय. या उपक्रमाअंतर्गत गरजूंना कपड्यांचं वाटप करण्यात येत आहे. आज दुसऱ्या दिवशीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. कोल्हापुरातील DY पाटील अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं एक हात मदतीचा ही संकल्पना राबवण्यात आली आहे. गुरुवारी माऊली पुतळा इथं या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. डॉक्टर DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी अशा 300 जणांनी आपले जुने पण चांगल्या अवस्थेत असणारे आणि वापरात नसणारे कपडे जमा केलेत. कोल्हापूरकरांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत कपडे जमा केलेत. गुरुवारी सकाळपासून मान्यवरांच्या उपस्थितीत हे कपडे गरजूंना दिले जात आहेत. आज आणि उद्या देखील हा उपक्रम सुरू राहणार आहे. डॉक्टर DY पाटील ग्रुपचे विश्वस्त आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व स्टाफ, विद्यार्थ्यांचं या उपक्रमाला सहकार्य मिळतंय. उद्या दिवसभर हा उपक्रम सुरू राहणार असून या उपक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन डॉक्टर DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी यशस्वी शिंदे हिनं केलंय. बाईट यशस्वी शिंदे.